नमस्कार, मी प्रीती देशपांडे दिनमान न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्स वर. लाखो बौद्ध अनुयायांनी केली देहू रोड येथे महाबुद्ध वंदना. समृद्ध जीवनची MPID अंतर्गत जप्त मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची बुडालेली रक्कम परत मिळणार. पुणे मुंबई महामार्गावर शालेय बसचा अपघात, 15 विद्यार्थी जखमी. आता बातम्या सविस्तराने. देशात तसेच राज्यात युतीमध्ये वितुष्ट आले असले तरी आज ऐतिहासिक धम्मभूमीत शिवसेना मावळ खासदार श्रीरंग बारणे आणि भाजप माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांची युती पाहायला मिळाली आहे. अगदी हातात हात घेऊन हस्यस्मित करून या दोघांनी बाळासाहेब यांच्या हस्ते स्थापन झालेल्या बुद्ध मूर्तीचं एक साथ दर्शन घेतल्याचं एकच तर्क वितर्क निघू लागलेत. देहू रोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीवर बुधवारी सकाळी 10:30 महाबुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी संपूर्ण देशातून बौद्ध अनुयायी एकत्र आले होते. बौद्ध अनुयायांनी महाबुद्ध वंदना पार पाडली. तसेच या धम्मपीठावर 500 अधिक भिक्खू उपस्थित होते. परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देहू रोडच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये या बुद्धविहारामध्ये बुद्धाच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्याला जवळपास 65 होतात. या ऐतिहासिक वास्तूच्या दर्शनासाठी मी स्वतः माझ्याबरोबर आमदार बाळा भेगडे आणि सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व बौद्ध बांधवांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. शांततेचा संदेश याच भूमीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ऐतिहासिक देहू रोड शहरात केली, या ठिकाणी येणाऱ्या सर्व आमच्या बांधवांना मी प्रथमतः शुभेच्छा देतो. आणि आपल्या विभागाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे व आम्ही स्वतः या भूमीच्या विकासासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी 1 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून देण्याचं काम केलं. देशातील नव्हे तर जगातील आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जगामध्ये आज सगळीकडे ज्ञात आहे. या भूमीची प्रेरणा घेऊन या ठिकाणाहून जातील. बुद्धकाळच्या प्रभावानंतर सुमारे 1200 वर्षानंतर पुन्हा एकदा भारतभूमीत बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. देहू रोड येथील बुद्धविहार अद्वितीय ठरलेले आहेत. पुणे येथील समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेड कंपनीने फसवणूक केलेल्या 1000 पीडित गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावे यासाठी करण्यात येत असलेल्या कायदेशीर कारवाईची माहिती देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनतर्फे पुणे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने बुडीत खातेदार उपस्थित होते. राज्य शासनाने 2 ऑगस्ट 2018 रोजी अधिसूचना काढून समृद्ध जीवनच्या 137 स्थावर मालमत्ता जप्त केल्या असून 875 खाते गोठवलेले आहेत आणि 51 वाहनेही जप्त केली आहेत. ही सर्व मालमत्ता विकून तसेच 875 खात्यांवरील रक्कम एकत्र करून गुंतवणूकदारांना त्याची बुडालेली रक्कम निश्चितपणे परत मिळेल असे प्रतिपादन प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांसाठी कायदेशीर लढाई लढणारे उच्च न्यायालयाचे वकील तसेच विधानसभेतील पक्ष आमदार आघाडीचे सचिव प्रवीण ठेंबेकर यांनी पुणे येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित समृद्ध जीवनाच्या सभेत बोलताना केले. चाहे महाराष्ट्र का हो, जम्मू काश्मीर का हो या कर्नाटक का हो, हर एक को रास्ता दिखाने के लिए आज आप लड़ कर यहां तक पहुंचे. लड़ाई आपस में नहीं है, लड़ाई हमको एक दूसरे से नहीं करना है. लड़ाई इस बात की भी नहीं है कि किसने क्या किया, लड़ाई इस बात की नहीं है. लड़ाई इस बात की कि कस्टमर का पैसा मिलना चाहिए. 3 साल पहले भी हमने बोला था कि एक साथ आएंगे करेंगे, चलो अभी नहीं, लेकिन आज हम इस मंच पे से बोलते अभी तो एक साथ आ जाओ. अब वो वक्त आ गया कि सबको पैसा दे सके हम. ये करने के लिए जैसे आर्मी में लोग अपना बलिदान देते हैं, वैसे यहाँ पे जितने एसोसिएशन के लोग, इन्होंने बहुत सा बलिदान दिया, समय दिया है, पैसा दिया है, बहुत कुछ खर्चा हुआ है. इसके बारे में बोलना चाहो तो बहुत टाइम लग जाएगा, लेकिन जो बलिदान दिया है उसकी वजह से आज का ये दिन आया है. आज ये ओपन मीटिंग होने जा रहा है. बहुत लोग मेरे को ये पूछते हैं कि क्या सच में पैसा मिलेगा, सच में ये पैसे देंगे टेम्पेकर सर, सच में पैसे देंगे. मेरा सिर्फ एक ही जवाब होता है. जुना मुंबई पुणे महामार्गावर शालेय सहल घेऊन जाणाऱ्या ST बसचा भीषण अपघात झालाय. 15 विद्यार्थी आणि 3 शिक्षक गंभीर जखमी झाले. तळेगाव खिंडीत 4:30 सुमारास अलिबाग मुंबईवरून संगमनेरला 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणाऱ्या ST बसचा अपघात झालाय.
महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या उसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने उसाची ट्रॉली महामार्गावर पलटली आहे. या कारणाने एसटी बसमधील एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी तसेच 3 शिक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. संगमनेर येथील बी जे खताळ महाविद्यालय धांदरफळ येथील हे विद्यार्थी आहेत. सर्व जखमी विद्यार्थी आणि शिक्षकांना उपचाराकरिता महामार्गालगत असलेल्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातीनंतर एसटी बस ही महामार्गावर बंद झाल्याने तसेच उसाच्या मोळ्या महामार्गावर पडल्याने मुंबईवरून पुण्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झालाय. पर्यायी मार्ग म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या एक लेनवरून विरुद्ध दिशेने धोकादायक पद्धतीने गाड्या पुण्याकडे वळवण्यात आलेत. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल आहेत. 5वी ते 10वीचे विद्यार्थी सहलीला गेलतो आणि आमचा आजचा शेवटचा दिवस होता 24 तारखेला. आपल्या इथं पावना हॉस्पिटलच्या जवळ म्हणजे सोमण तळेगावच्या रोडला बस एसटी बस आणि ट्रॅक्टरची ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्याच्यात आपल्याकडे कमसे कम 13 ते 14 पेशंट शाळेचे मुलं आहेत ते घेऊन आले. त्याच्यातले ड्रायव्हरना खूप लागलेलं आहे. त्याच्यातले 3 मुले आणि 2 मुलींना पण भरपूर लागलेलं आहे. तरी त्यांचे उपचार आपल्या पावना हॉस्पिटल सोमण्यापाटा येथे चालू आहे. आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच सोशल मीडियावर गाठलाय 42,91,800 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट प्रेक्षकांचा. प्रत्येक बातमीत मिळेल अचूकता आणि सत्यता. म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा स्वागत. नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच अद्यापही पावसाचे सावट आहे. ऐन नाताळच्या तोंडावर मंगळवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात चढ उतार होत आहे. कधी गुलाबी थंडी तर कधी कडकडीत ऊन तर कधी ढगाळ आकाश असे वातावरण अनुभवायला मिळत आहेत. त्यामुळे नाताळच्या दरम्यान वातावरणात असणारा गारवा सध्या गायब झालाय. किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने काही दिवसापूर्वीच वर्तवला होता. त्यानुसार मंगळवारी शहरातील काही भागात पाऊस पडलाय. पुढील 3 दिवस वातावरण प्रामुख्याने ढगाळ राहण्याचा अंदाज असून गोव्यासह राज्यात हलक्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. भारतातील बहुसंख्य नागरिक जागे असतानाच्या वेळेतील वार्षिक सुमारे 1800 तास स्मार्टफोन वापरण्यासाठी खर्च करत असल्याची माहिती नुकतेच समोर आली आहे. सायबर मीडिया रिसर्च आणि एका स्मार्टफोन उत्पादक कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतातील 8 शहरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. 8 शहरांमधील विविध वयोगटातील सुमारे 2000 व्यक्तींनी सर्वेक्षणात भाग घेतला होता. त्यापैकी 26% महिला तर 64% पुरुष होते. स्मार्टफोनवरचे अवलंबित्व वाढल्याचे सर्व वयातील वापरकर्त्यांनी मान्य केले होते. स्मार्टफोनच्या मदतीने नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींशी संवाद साधणे सोपे झाल्यामुळे 30%हून कमी व्यक्ती महिन्यातून एकापेक्षा अधिक वेळा परस्परांना प्रत्यक्षात भेटतात. मित्र आणि कुटुंबियांसोबत असतानाही एकदाही स्मार्टफोन पाहिल्याशिवाय सलग 5 मिनिटेही राहू शकत नसल्याची कबुली या व्यक्तींनी दिली आहे. स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण असेच राहिल्यास किंवा वाढल्यास मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका संभवतोय. पिंपरी चिंचवड शहरात वाढती गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिसांची दबंगगिरी लोकांनी अनुभवली आहे. शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची दिंड काढण्यात आली आहे. गेल्या काही वर्षापासून काळा खडक परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या 4 जणांना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी त्यांच्या परिसरातून अक्षरशः धिंड काढली आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे गुन्हेगारांना वचक बसावा म्हणून वाकड पोलिसांनी सुरू केलेल्या या नव्या पॅटर्नचे कौतुक होत आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लाखो बौद्ध अनुयायांनी केली देहूरोड येथे महाबुद्ध वंदना. समृद्ध जीवनची MPID अंतर्गत जप्त मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची बुडालेली रक्कम परत मिळणार. पुणे मुंबई महामार्गावर शालेय बसचा अपघात, 15 विद्यार्थी जखमी. याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. आपण भेटूया पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.